डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांची सुद्धा आज रॅली होती आणि ही रॅली काढून अंतिम टप्प्यामधला प्रचार त्यांनी केला. डोंबिवली भागाचा जो विकास झालाय त्या विकासाच्या जोरावरती मत मागून पुन्हा एकदा ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय. रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. काय सांगाल, कशा पद्धतीने हा सगळा प्रचार सुरू आहे, आता शेवटचे 2 दिवस राहिले. आपल्या सर्वांना माहित आहे की लोकांमध्ये आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सर्वजण 20 तारखेची वाट बघतायत. 20 तारखेला हे सर्वजण जाऊन आपल्या बरोबरच्या सर्व मतदारांना कमळासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने जिंकून आणतील हा उत्साह रॅलीमध्ये दिसतोय. कुठले मुद्दे आहेत, काय विकास आहे आणि कशा पद्धतीने सामोरं जात आहे आपण? गेली 25 वर्ष महायुतीनेच या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे. त्यामुळे विकासाच्या जे आम्ही विकास केला आहे त्या विकासामुळेच आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून मतदान मागतोय आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला मतदान हे महायुतीच्याच बाजूने होईल. चौकार मारताय आता, कसा सगळा प्रतिसाद आहे? अतिशय चांगला प्रतिसाद सर्व स्तरांवरून या मतदारसंघामध्ये आहे. आजपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. मला खात्री आहे की सर्वजण मतदान भाजपालाच करतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.